कोरमध्यमधून शिवसेनेकडून भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना मोठं मताधिक्य देणार असल्याचं माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। या प्रसंगी बोलताना माजी उपमहापौर दिलीप कोल्हे म्हणाले की विष्णुपंत तात्या कोठे यांनी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना घडवलं आहे। भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांची उमेदवारी म्हणजे तात्या कोठे यांच्या अनेकांवर असलेल्या ऋणातून उतराई होण्याची मोठी संधी आहे। त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून शिवसेनेकडून भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना मोठं मताधिक्य देणार असल्याचं माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी सांगितलं। इकडे आम्हाला सुवर्ण संधी आहे की तात्यांनी जे लोकांवर उपकार केले, तात्यांनी जे लहानाचे मोठे केले, लोक त्या रूपानं आम्हाला मतदानाच्या रूपानं काम करण्याची संधी मिळाली असं मी समजतो। त्यामुळं देवेंद्र सांगतो की तुम्ही निवडून येणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे, त्यामुळं मोठ्या मताधिक्यानं देवेंद्र कोठे हे निवडून येते। मी अजून परत एकदा ग्वाही देतो आणि ही माझ्या घरातल्या कुटुंबातली उमेदवारी आहे असं मी समजतो आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे, हा आशीर्वाद मतदाना दिवशी कळेल। उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले की माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्याकडून मला कायमच सामाजिक आणि राजकीय मार्गदर्शन मिळतं। त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळं शहर मध्य विधानसभा निवडणुकीच्या या लढाईला आणखी बळ मिळालं आहे। या प्रसंगी माजी नगरसेविका मंगला कोल्हे, रणजित कोल्हे, हर्ष कोल्हे, विराज कोल्हे, आतिश चव्हाण, मंगेश डोंगरे, आकाश जाधव, सतीश मस्के, आरिफ निगेबान आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते।